व्यापारी महासंघाच्या वतीनं जे आंदोलन सगळ्यात आधी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीनं व्यापाऱ्यांनी घेतलेल्या भूमिकेला आमचा 100% पाठिंबा आहे हे जाहीर करतो. आणि माझी विनंती आहे विशेषतः राजकीय पक्षाच्या वेगळ्या की असं कृपया करू नका की आपण या तिकडे आता आलोय माईक घेतला तुमचं बोललं तुम्ही मानलं आणि मी बोलले तसं कृपया करू नका. तुम्ही बोलता तुमचं इथे लोक ऐकतात तुमचं सुद्धा सगळ्यांनी ऐकलं पाहिजे. जर तुम्हाला या प्रश्नाची प्रतिक्रिया असेल तर निश्चितपणे मला खात्री आहे की तुम्ही इथं येऊन उपस्थिती लावून जाण्याची फॉर्मॅलिटी जी आहे ती करणार नाही. आणखी एक गोष्ट आपल्याला मला काँग्रेसची स्पष्टपणे सांगायची आहे लग्न एकी बरोबर करायचं जागरण मंडळ दुसरी बरोबर घालायचं आणि लग्नाचं प्रेमात तिसरीला येऊन जायचं हे काय काँग्रेसला जमत नाही जमणार नाही. आमची कोणती तुटपटी भूमिका नाही. जे सकाळी बोलतात त्याच दुपारी बोलणार त्याच रात्री बोलणार विश्वास बोल लक्षात घ्या. डबल डोसी कार्यक्रम काँग्रेसमध्ये करणार नाही हे तुम्हाला आश्वस्त करतो. आणखी एक गोष्ट सगळ्यांनी केली पाहिजे हे जे आहे आमचे सगळे राजकीय लोक आहेत वेगळ्या पक्षाचे लोक आहेत सगळ्यांच्या हातीसाठी घराला कॅमेरा सकाळी तुमच्यावर एक हात मिळायचा आणि मागणं एक दुसरा हात पण दुसरीकडे द्यायचा आणि आंध्रामध्ये वेगळंच काहीतरी करायचं इथं उपोषणाला पाठिंबा द्यायचा आणि दुसऱ्या बाजूला काम द्यायचं नागरिक मोर्चा काढायला असले जे तुम्ही करत असतील तर त्यांना वाटत असेल की माणसं डोळे बंद करून दुखते की तुम्हाला दिसत नाही पण व्यापारी पण हुशार आहेत आणि पतंगकडे सुद्धा घेतला पाहिजे. त्यामुळे आता त्याला काय इथं काय बरं असं सगळी आणि शब्द वापरायचा नाही पण नगरकरांना विरोध काढण्याचं काम जे आहे ते कुणी करण्याची भूमिका घेऊ नये कारण की हा प्रश्न अत्यंत गंभीर प्रश्न आहे. हा प्रश्न राष्ट्रवादी पक्षाचा प्रश्न नाही याच्यावरती कुणाला पुढे बाजू घ्यायची असेल तर राजकीय घ्यायला अनेक संधी राष्ट्रवादी विरोध करतात तर त्यांनी त्या ठिकाणी जरूर वाजावी त्याच्याविषयी काही मालदुमत नाही. मग मी काय राजकारणी आणि राष्ट्रवाद दाखवतो ते राजकारण करण्यापासून ते आम्हाला समजत नाही राजकारण कसं करत नाही सुद्धा आम्हाला कळत नाही. आम्हाला फक्त एकच कळत की या शहराचं भलं कसं झालं पाहिजे. आज नगरची अवस्था अशी आहे की आज नगर शहराची एमआरडीसी आपण जर पाहिली तर शहरी भागामध्ये एमआरडीसी आपण महत्वाचा फटका असतो परंतु दुर्दैवानं या शहराला काय शाप लागल्यामुळे म्हणती नाही. गेली अनेक वर्ष म्हणजे आज ज्या प्रश्नासाठी सगळे व्यापारी बांधव घेऊन बसले तर या ठिकाणी बसावं लागलं व्यापाऱ्यांना हा नगर शहराच्या बाजारपेठेच्या इतिहासातला काळ दिवस आहे असं या ठिकाणी याचा उल्लेख करतो. ही वाईट परिस्थिती आहे तुम्हाला इतकी वर्ष मी बसावं लागतं. आज जर महानगरपालिकेमध्ये टीका करायची ना कोणाला सांगतो काय टीका करून 100 वर्ष जास्त दर्जाची टीका करू व्यापाऱ्यांचं व्यासपीठ टीका करून व्यासपीठ घ्यायच्या लोकांना झाली आहे. परंतु आज जर महानगरपालिकेमध्ये काँग्रेसची सत्ता असती तर मी आपण धनकावून सांगतो की आज काँग्रेस पक्ष तुम्हाला अधिक राष्ट्रीय वर्षी शिवाय आलेले असते जे जनतेच्या विनंती केली. परंतु आता या ठिकाणी महानगरपालिकेचे जे प्रशासन आहे ती खरं त्यांची जबाबदारी आहे. आज बाजारामध्ये तुमचं आकर्षण भेट झालं आंदोलन भेट झालं म्हणून गाण्याची गाणं लागणार असतील परंतु 2 दिवस गेले 3 दिवस गेले की परत गाळ्या लागतात या गाड्या लागतात कशा यांना आशीर्वाद कुणाचा आहे आंदोलनाला कोण यांना बघत महापालिकेचं आयुक्त असेल प्रशासन असेल त्यांना कोण पाठीशी घातलं हे समजून घेतलं पाहिजे. जोपर्यंत तुम्ही हे समजून घेत नाही तोपर्यंत हा प्रश्न मिटणार नाही. या नगर शहराला अनेक वेळा कायम पाठवण्याचं काम अनेकांच्याकडनं घडलेलं आहे म्हणजे या शहराचं जे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय त्याच्यावरती झालेला हल्ला हे कदापि हा नगर शहर विचारणार नाही. आज बाजारपेठेमध्ये जी भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली या भूमिकेच्या माध्यमातून तुम्हाला न्याय देण्याचं काम केलं ते व्हायला पाहिजे होतं परंतु न्याय देणं दूरच आहे. आज जनतेचा त्या ठिकाणी अत्यंत खुर्मीने गैरवापर करून व्यापाऱ्यांवरती अन्याय करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. आज बाजारामध्ये कोट्यवधी रुपयांचा खर्च करून तुम्ही समितीपणे घेतलेलं आहे तुमचं पोट पडील आपल्याचं याच्यावरती आहे आणि आज नगर शहराची एमआरडीसीची बरोबर राहिली असताना या शहरातल्या व्यापाऱ्यांच्या जीवावरती या शहराचं जे अर्थचक्र आहे ते चालत असेल मिसळून जाणार आहे. जर या शहराचा व्यापार थांबला तर या शहराची रोजीरोटी त्याच्यावरती अवलंबून असणारे शेकडो हजारो कामगार असतील त्या ठिकाणी काम करणारे तुमच्यावरचे सगळे बांधव असतील यांची घरं जाण्याची रस्त्यावर येणार ते मिसळून जाणार आहे. हे जर थांबायचं असेल तर आज जी भूमिका तुम्ही घेतली आहे माझं आपलं आव्हान आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही तुमची
तिथं तुम्ही निम्नरात्री आम्हाला द्या. काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी तुमच्या पाठीशी 100% कुठली कुठली भूमिका येतात स्पष्ट बनवलं नाही. या तुम्हाला मी स्पष्ट सांगतो. या प्रश्नामध्ये गांधीश्वरजी आले होते, वसंत बसले, माझं बोलणं झालं, या ठिकाणी पुन्हा बंदर या सगळ्यांबद्दल कौतुक केलं पाहिजे. कारण शेवटी कोणतरी भूमिका घ्यावी असते, कोणतरी मार्गदर्शन करावं असतं आणि हा विषय पुढे यावं असतो. या सगळ्यामध्ये ते केलंय. त्या बाबतीत मी राज्याचे महसूल मंत्री आदरणीय आमचे नेते नंदराव बाळासाहेब थोरात साहेब यांच्याशी नक्की संपर्क करण्याचा प्रयत्न केलाय. नगर शहरामध्ये सुरू असलेल्या परिस्थितीची त्यांच्या ठिकाणी तेलबंद होत्या, त्या ठिकाणी विषय मांडला गेला आहे. निश्चितपणे राज्याच्या महाराष्ट्र समिती सरकारने एक महत्वाच्या पक्षाचे नेते म्हणून आणि या जिल्ह्याचे सुपुत्र म्हणून जी काही मदत त्यांच्या माध्यमातून या विषयासाठी करता येईल वसून मी 100% मतदान करता येईल. कारण काय की ही आजची जी परिस्थिती बनली आहे, ही परिस्थिती जर उद्या टाळली गेली आणि आता जर एखादी अक्रिया घटना घडवली, जसं माझं आपल्या एका व्यापारी बांधवाला मारहाण झाली, त्याचा तीव्र निषेध केला पाहिजे. हिंमत होतीच कशा मारहाण करण्याची. त्यामुळे यातून काही कुठे एखादं टोक घातलं गेलं आणि निवळ वळण लागलं तर बाजारामध्ये जे ग्राहक येतात, जे महिला भगिनी येतात, त्यांच्या जे भयाचं वातावरण निर्माण होऊ शकतं ते वातावरण निर्माण होऊ नये यासाठी शांततेच्या मार्गाने हा प्रश्न सुटला पाहिजे अशा आमची त्या ठिकाणी भूमिका आहे. मला तुम्हाला एवढं सांगायचं की आता तुम्ही जी भूमिका घेतली आहे ईश्वरजी, तुम्ही हा प्रश्न 100% मार्गी लागेपर्यंत उठणार लेखी स्वरूपात घ्या. त्यात काय की माझं स्पष्ट मत आहे, या शहराचं आणि बाजारपेठेचं वाटोवाट कुणी जर केलं असेल तर ते राजकारणी केलेलं आहे. मला माफ करा, मी कधी राजकारणी असलो, राजकीय पक्षातून असलो, त्याची खरं बोलणं हे किरण काळेचं काम आहे, निर्मळपणे बोलणं हे किरण काळेचं काम आहे. कुणाला मी घाबरत नाही, कुणाच्या वातावरणी बचत नाही. मला अशी आम्ही बाईंच्या ठिकाणी म्हणले जरा खरंच आहे की आज खंत वाटते स्वर्गीय आणि भैया आज हयात नाही. अनिल भैया जर हयात असते तर निश्चितपणे ही वेळ आली नसते. परंतु मला या निमित्ताने एक इशारा सुद्धा द्यायचा आहे काही लोकांना. आज जरी आमचे ओरिजिनल भैया या ठिकाणी नसले तरी डुप्लिकेट लोकांनी या ठिकाणी फार चौकशी करण्याची गरज नाही. आज जरी भैया नसले तरी भैयांच्या विचारांवर चांगली सगळी पोहोचते. पण ती शिवसेनेची असो तर काँग्रेसची असो, ती 100% कोणतीही कपडी भूमिका न घेता तुमच्यापर्यंत माझी धर्मपान होती आहे. आपण हे उपोषण करताय या ठिकाणी प्रशासनाला माझं आव्हान आहे. मध्यंतरी आपल्याकडे मी वाचलं की जिल्हाधिकाऱ्यांकडे गेले असताना तुम्हाला तुमचं त्या ठिकाणी दाखवून घेतलं गेलं नाही. जिल्हाधिकारी असो, SP असो किंवा आयुक्त असो किंवा कोणतंही त्या ठिकाणी हे सगळेच आहे. वसंतजी विषय असा आहे, भारतीय जनता पार्टी असेल, काँग्रेस असेल, शिवसेना असेल, महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, वेगवेगळ्या संघटना असतील, सगळेच आहे त्याच्यामध्ये. काही आपण असतात सगळ्या ठिकाणी, ज्यांना आपण त्यांना आपण राहू द्या, त्याच्याबद्दल मला बोलायचं नाही. परंतु जिल्हाधिकाऱ्यांकडे गेलं तर आपल्या जी 10 तारखेने दिवशी मिळालेली त्याची जमीन नोंद त्या ठिकाणी आम्ही प्रवेशातून घेतली आहे आणि या संदर्भामध्ये तक्रार करण्याचं काम जे तर माननीय महसूल मंत्र्याकडे करून त्या ठिकाणी अधिकारी हे लक्षात घेऊन दिलं पाहिजे की शेवटी जनतेपेक्षा दुसरं कोणीही मोठं नाही. अधिकारी हे आपले नोकर आहेत ही त्यांना भूमिका आपल्या सांगावी लागली. जाता जाता मगाशी आपले गोपाळकर साहेबांनी एक माननीय अधिकारी विषय मांडला की नोटीस आल्या या ठिकाणी पोलीस प्रशासनानं अशा नोटीसला बजावलं ते खरंच भेदजनक आहे. मी पोलीस प्रशासनाचा त्यांनी चुकीच्या पद्धतीनं बजावलेल्या नोटीसीबद्दल त्यांचा तीव्र निषेध या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं करतो आणि आम्ही तुमच्या आमची भूमिका पुन्हा सांगतो आणि आपल्या नजर होतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. DNA मराठीच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचा चॅनल DNA मराठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा.